हेलो हेलो, तर आज आपण बघणार आहोत आपल्या एम एस सी आय टी सिलेबसमधला थिअरीचा एक पार्ट. थिअरीमधला पहिला धडा आज आपण घेणार आहोत, सिस्टम सॉफ्टवेअर. आपल्या पुस्तकामध्ये हा चौथ्या क्रमांकाचा धडा आहे. तुम्ही पुस्तक जर जवळ घेऊन बसाल तर चांगलं राहील. तर पुस्तकामध्ये बघा, चौथ्या नंबरचा धडा सिस्टम सॉफ्टवेअर, पान नंबर 81, हा धडा आज आपल्याला शिकायचा आहे. आता सिस्टम सॉफ्टवेअर आपल्याला शिकायचं आहे तर त्याआधी आपल्याला काय लक्षात घ्यावं लागेल, सॉफ्टवेअर म्हणजे काय माहीत आहे तुम्हाला? सॉफ्टवेअर म्हणजे काय इथे दिलेलं आहे बघा, सॉफ्टवेअर म्हणजे प्रोग्रॅम्स किंवा मराठीमध्ये आज्ञावली, म्हणजे ऑर्डर किंवा कमांड्सचा संच. संगणकाने करावयाच्या कामांसाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात दिल्या जाणाऱ्या सूचनांच्या संचाला आज्ञावली म्हणतात. म्हणजेच आज्ञावली, लिस्ट ऑफ कमांड्स, ज्या एक विशिष्ट टास्क संगणकाकडून करून घेण्यासाठी आपण वापरतो. म्हणजे सॉफ्टवेअर हे काय आहे, प्रोग्रॅमचा एक भाग आहे. याउलट इथे काय दिलेलं आहे, हार्डवेअर म्हणजे काय ते सुद्धा दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोघांमधला फरक आपल्याला माहीत पडून जाईल इथे. तर हार्डवेअर म्हणजे काय, हार्डवेअर म्हणजे संगणकाच्या प्रत्यक्ष मूर्त स्वरूपातील भागांना हार्डवेअर असे म्हटले जाते. अरे लक्षात, म्हणजे संगणकाचे सर्व फिजिकल पार्ट्स, संगणकाचे सर्व फिजिकल पार्ट्स म्हणजे आपण असं म्हणू शकतो त्यांना की संगणकाचे असे भाग ज्यांना आपण डोळ्याने पाहू शकतो आणि स्पर्श करू शकतो. फॉर एक्झाम्पल, कीबोर्ड, माऊस, मॉनिटर किंवा सी पी यूच्या आतमधले भाग, हार्ड डिस्क, मदरबोर्ड, प्रोसेसर, हे सर्व काय आहेत, हार्डवेअर ज्यांना आपण डोळ्याने पाहू शकतो आणि स्पर्श करू शकतो. पण सॉफ्टवेअर हे काय आहेत, प्रोग्रॅम जे संगणकाकडून विशिष्ट कामे करून घेण्यासाठी आपण वापरतो. आले लक्षात सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमधला फरक? पुन्हा एकदा पाहूया आपण. सॉफ्टवेअर म्हणजे प्रोग्रॅम्स, प्रोग्रॅम्स म्हणजेच लिस्ट ऑफ कमांड जे संगणकाकडून आपण विशिष्ट काम करून घेण्यासाठी वापरतो. म्हणजे संगणकाला आपण ऑर्डर देतो. फॉर एक्झाम्पल, कोणती ऑर्डर देतो आपण संगणकाला, फाईल सेव्ह करा, किंवा आपण टाईप केलेल्या मॅटरची साईज वाढवा, कलर चेंज करा, त्याचा फॉन्ट बदलवा, हे सर्व काय आहेत, लिस्ट ऑफ कमांड्स ऑर्डर देतो आपण कॉम्प्युटरला आणि कॉम्प्युटर त्या आज्ञांचे पालन करतो. ठीक आहे. आता सॉफ्टवेअरमध्ये दोन प्रकार आहेत, एक आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि दुसरा आहे सिस्टम सॉफ्टवेअर. आता आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर 82 सिस्टम सॉफ्टवेअर धडा आहे, मोठं करून बघूया आपण याला. सिस्टम सॉफ्टवेअर तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 82 पहा. बघा, अशा पद्धतीने आपल्याला सिस्टम सॉफ्टवेअरचं मीनिंग दिलेलं आहे आणि सिस्टम सॉफ्टवेअरचे प्रकार दिलेले आहे. हे प्रकार तुम्हाला सगळे लक्षात आले की हा धडा तुमच्या लक्षात आला असं समजायचं. आता सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये कोणते चार प्रकार आहेत, आता सॉफ्टवेअर म्हणजे काय तुम्हाला माहिती पडलेलं आहे. आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या, सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे काय, सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे काय, संगणकासाठी तयार करण्यात आलेलं सॉफ्टवेअर. ठीक आहे, सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे संगणकासाठी तयार करण्यात आलेले सॉफ्टवेअर जे काय करेल, संगणकामधील सर्व भागांमध्ये समन्वय साधेल, वापरकर्ता आणि संगणक यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित करेल आणि ॲप्लिकेशन प्रोग्राम रन करण्यासाठी मदत करेल. याशिवाय अजून काय काय असेल सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये, युटिलिटीज असतील, डिवाइस ड्रायव्हरसुद्धा असतील काही प्रमाणात, आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लँग्वेज ट्रान्सलेटर असेल. आले लक्षात? बघा, मी तुम्हाला सांगितलं सॉफ्टवेअरचे दोन प्रकार आहेत, सिस्टम सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर.
सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे काय जे खास संगणकासाठी तयार केलेले आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर कोणासाठी आहे जे वापरकर्त्यांसाठी तयार केलेले आहे उदाहरणार्थ आपण वर्ड वापरतोय एक्सेल वापरतोय आपण पॉवर पॉईंट वापरू इंटरनेटमधील ब्राउझर सॉफ्टवेअर वापरू हे सर्व काय आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आपल्यासाठी तयार केलेले आहे पण सिस्टम सॉफ्टवेअर काय आहे संगणकासाठी तयार केलेले सॉफ्टवेअर म्हणजे जे महत्त्वाचं एक काम करतो संगणक सुरू करतो संगणकाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये समन्वय राखतो आणि संगणक आणि वापरकर्ता यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित करतो ठीक आहे आता आपल्या ह्या पुस्तकामध्ये इथे दिलेलं आहे बघा सॉफ्टवेअर सिस्टम सॉफ्टवेअर कोणाकोणासाठी तयार केलेलं असतं आपला जो मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये सुद्धा काय असतं सिस्टम सॉफ्टवेअर असतं फॉर एक्झाम्पल आपला मोबाईल आपल्या मोबाईलमध्ये असतं अँड्रॉईड अँड्रॉईड हे काय आहे सिस्टम सॉफ्टवेअर आपल्या कम्प्युटरमध्ये कोणतं आहे सिस्टम सॉफ्टवेअर विंडोज विंडोज 7 आता नवीन आलेलं आहे विंडोज 10 ठीक आहे आता बघा सिस्टम सॉफ्टवेअर मी सांगितलं तुम्हाला सिस्टम सॉफ्टवेअरचे सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये चार प्रकारचे प्रोग्राम असतात पहिला ऑपरेटिंग सिस्टम ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच आपल्या कॉम्प्युटरमध्ये आपण जो आता वापरतो आहे विंडोज 10 आधी विंडोज 7 वापरत होते विंडोज 7 चालू आहे विंडोज 10 हे सुद्धा एक ऑपरेटिंग सिस्टम आहे जे नवीन आलेलं आहे आता ऑपरेटिंग सिस्टम काय करणार आपण पाहिलं आत्ताच कम्प्युटरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये समन्वय साधणार कम्प्युटरचे वेगवेगळे भाग म्हणजे काय हे भाग कीबोर्ड माऊस या कीबोर्ड माऊसद्वारे आपण काय देणार संगणकाला ऑर्डर्स देणार ते CPU मध्ये जाणार मग CPU मध्ये त्याचं उत्तर येणार आणि त्याचं आउटपुट आपल्याला मॉनिटरवर मिळणार तर ह्या सर्व गोष्टी कोण हँडल करणार सिस्टम सॉफ्टवेअर हँडल करणार आले लक्षात पुन्हा एकदा वाचा ऑपरेटिंग सिस्टम काय करतं कम्प्युटरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये समन्वय साधतं यूजर म्हणजे आपण आणि कॉम्प्युटर यांच्यामध्ये काय करतं इंटरफेस पुरवतो म्हणजे आपण जेव्हा स्टार्ट बटनवर क्लिक करतो स्टार्टमधून आपण ऑल प्रोग्रॅम किंवा आपलं ॲप्लिकेशन चालू करतं हे सर्व कशामुळे शक्य होत आहे कारण कोण आहे मध्ये कोण बसलेला आहे यूजर आणि कॉम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टम ठीक आहे आणि मग या स्टार्ट बटनमधून आपण काय करतो ॲप्लिकेशन प्रोग्रॅम सुरू करतो तर हे ॲप्लिकेशन प्रोग्रॅमसुद्धा कोणामुळे सुरू होत आहे ऑपरेटिंग सिस्टममुळे ऑपरेटिंग सिस्टम नसेल तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरसुद्धा चालू होणार नाही ऑपरेटिंग सिस्टम नसेल तर कॉम्प्युटरच चालू होणार नाही बरोबर आहे त्यामुळे कोणत्याच गोष्टी होणार नाही तर असं आहे ऑपरेटिंग सिस्टम आता ऑपरेटिंग सिस्टममध्ये काय काय येणार अँड्रॉईड कम्प्युटरमधलं विंडोज सॉफ्टवेअर विंडोजशिवाय अजून कोणतं ऑपरेटिंग सिस्टम आहे ऑपरेटिंग सिस्टममध्ये मॅक ऑपरेटिंग सिस्टम ॲपल नाव ऐकलं असेल तुम्ही ॲपलच्या संगणकामध्ये कोणतं ऑपरेटिंग सिस्टम वापरलं जातं मॅक ऑपरेटिंग सिस्टम ॲपलच्या आयफोनसुद्धा तुम्ही ऐकलं असेल ॲपलच्या आयफोनमध्ये सुद्धा मॅकिनटॉशचं कंपनीचं सॉफ्टवेअर वापरलं जातं तर एक मॅक ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि दुसरी एक कंपनी आहे लिनक्स म्हणजे तीन लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम आहेत विंडोज मॅक आणि लिनक्स लिहून ठेवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर ऑपरेटिंग सिस्टमचे तीन लोकप्रिय प्रकार आहेत विंडोज मॅक आणि लिनक्स आता आपल्याला हा ऑपरेटिंग सिस्टम जो प्रकार आहे हा पुढच्या भागामध्ये आपण काय करू डिटेलमध्ये याचा अभ्यास करू ऑपरेटिंग सिस्टमचे प्रकार कोणते ऑपरेटिंग सिस्टम नेमकं कसं कार्य करतं ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या भागामध्ये पाहू त्यानंतर सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये दुसरा प्रकार कोणता आहे युटिलिटीज युटिलिटीज म्हणजे काय कम्प्युटर रिसोर्सेसच्या नियोजनाशी संबंधित विशिष्ट लक्ष्ये पूर्ण करतात पुन्हा एकदा वाचा म्हणजे लक्षात येईल कम्प्युटर रिसोर्सेसच्या नियोजनाशी संबंधित विशिष्ट लक्ष्ये पूर्ण करतात किंवा हे तुम्हाला लक्षात ठेवायला कठीण जात असेल तर एक सोप्या भाषेत लक्षात ठेवा युटिलिटीज म्हणजे काय युटिलिटीज म्हणजे सुविधा देणारे प्रोग्राम
ठीक आहे, असं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. युटिलिटीज म्हणजे काय? सुविधा देणारे प्रोग्राम, लिहून ठेवा. युटिलिटीज म्हणजे सुविधा देणारे प्रोग्राम. आता युटिलिटीज हे सुद्धा आपल्याला डीप मध्ये पूर्ण अभ्यास करायचा आहे याचा पुढच्या भागामध्ये. युटिलिटीज म्हणजे काय, युटिलिटीजचे प्रकार, ते कसे कार्य करतात, हे सगळं आपण पुढे पाहू. फक्त युटिलिटीज म्हणजे काय बेसिकमध्ये लक्षात ठेवा, युटिलिटीज म्हणजे सुविधा पुरवणारे प्रोग्राम. त्यानंतर सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये पुढचा जो प्रकार येतो तो म्हणजे डिव्हाइस ड्रायव्हर्स. सिस्टम सॉफ्टवेअरमधला तिसरा प्रकार डिव्हाइस ड्रायव्हर्स. डिव्हाइस ड्रायव्हर काय आहेत? हे खास प्रोग्राम आहेत जे विशिष्ट इनपुट किंवा आउटपुट डिव्हायसेसला इतर कम्प्युटर सिस्टमशी संवाद साधू देतात. आता आपण हे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे बघा, डिव्हाइस ड्रायव्हर्स. आता डिव्हाइस म्हणजे काय? उपकरण. ठीक आहे, डिव्हाइस म्हणजे काय? उपकरण. फॉर एक्झाम्पल कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, हे सर्व काय? डिव्हाइस, उपकरण आहेत हे. आणि यांना चालवणारा ड्रायव्हर म्हणजे कोण असतो? चालवणारा. तर डिव्हाइस ड्रायव्हरचा अर्थ काय झाला? उपकरण चालवणारा, उपकरण चालवणारा प्रोग्राम म्हणजे डिव्हाइस ड्रायव्हर. ठीक आहे, सोप्या भाषेत लक्षात ठेवा, डिव्हाइस ड्रायव्हर म्हणजे काय? उपकरण चालवणारा प्रोग्राम. म्हणजेच कीबोर्डसाठी काय असणार? एक प्रोग्राम असणार स्पेशल. माऊससाठी एक वेगळा प्रोग्राम. ठीक आहे, प्रिंटर आहे आपल्याकडे, प्रिंटरसाठी एक वेगळा डिव्हाइस ड्रायव्हर. स्कॅनरसाठी वेगळा डिव्हाइस ड्रायव्हर. डिव्हाइस ड्रायव्हर टाकल्याशिवाय ते उपकरण चालू होणार नाही किंवा काम करणार नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे प्रिंटर आपण कम्प्युटरला जोडला आहे पण त्याचे डिव्हाइस ड्रायव्हर तुम्ही टाकले नाही, म्हणजे ते उपकरण चालवणारा प्रोग्राम तुम्ही टाकलाच नाही, तर ते उपकरण काम करेल का? नाही करणार. ठीक आहे ना? कारण काय? त्या उपकरणामध्ये आणि कम्प्युटरमध्ये संवाद होणार नाही. त्यामुळे आपण जी ऑर्डर कम्प्युटरला देऊ, उदाहरणार्थ प्रिंट काढा प्रिंटरवर, ही ऑर्डर आपण दिली, पण कम्प्युटर जर त्या प्रिंटरशी किंवा त्या उपकरणाशी संवाद साधू शकला नाही. का नाही साधू शकला? कारण त्याचे डिव्हाइस ड्रायव्हर टाकलेले नाही, तर ती ऑर्डर एक्झिक्यूट होणार नाही. त्यामुळे डिव्हाइस ड्रायव्हर काय आहे? एक महत्त्वाचा प्रोग्राम आहे त्या सॉफ्टवेअरसाठी. आलं लक्षात? डिव्हाइस ड्रायव्हर म्हणजे काय? विशिष्ट प्रोग्रामसाठी तयार करण्यात आलेला प्रोग्राम. ठीक आहे, लक्षात येते? डिव्हाइस ड्रायव्हर लिहून ठेवलेलं आहे, तुम्ही लिहून ठेवा. डिव्हाइस ड्रायव्हर म्हणजे काय? उपकरण चालू करणारी यंत्रणा. डिव्हाइस ड्रायव्हर म्हणजे काय? उपकरण चालू करणारी यंत्रणा. जर त्या उपकरणाचं डिव्हाइस ड्रायव्हर नसेल तर काय होतं? उपकरण चालू होत नाही, कारण ते इनपुट आउटपुट कम्प्युटर सिस्टमशी संवाद साधू शकत नाहीत. म्हणून डिव्हाइस ड्रायव्हर, त्या उपकरणाचं डिव्हाइस ड्रायव्हर हे एक महत्त्वाचं प्रोग्राम राहतं त्या उपकरणासाठी. आलेलं आहे लक्षात? आणि सिस्टम सॉफ्टवेअरमधला शेवटचा भाग कोणता आहे? लँग्वेज ट्रान्सलेटर. आता याचा अर्थ काय होतो? लँग्वेज म्हणजे भाषा आणि ट्रान्सलेटर म्हणजे भाषांतरण करणे. लँग्वेज ट्रान्सलेटर काय करतं? भाषेचं भाषांतरण करतं किंवा भाषेचं एका भाषेचं दुसऱ्या भाषेत रूपांतरण करतं. आता तुम्हाला असं वाटत असेल लँग्वेज ट्रान्सलेटर काय करेल? आपण इंग्लिशमध्ये ज्या कमांड देतो त्याचं मराठीत रूपांतर करेल किंवा हिंदीत रूपांतर करेल, तसं नाही. लँग्वेज ट्रान्सलेटर काय करतं? आपण ज्या कमांड कम्प्युटरला देतो, आपण ज्या भाषेत कम्प्युटरला कमांड देतो त्या भाषेचे रूपांतर मशीन लँग्वेजमध्ये करते. म्हणजे संगणकाला कोणती भाषा समजते? मशीन लँग्वेज. आपण कोणत्या भाषेमध्ये कम्प्युटरला आज्ञा देतो? इंग्लिशमध्ये. कम्प्युटरला इंग्लिश लँग्वेज समजते का? नाही, कम्प्युटरला मशीन लँग्वेज समजते.
ठीक आहे. तर लँग्वेज ट्रान्सलेटर काय करतो सोप्या भाषेत, वापरकर्त्याने दिलेल्या कमांडचे संगणकाला समजेल अशा भाषेमध्ये रूपांतरण करतो. आले लक्षात, लिहून ठेवा. लँग्वेज ट्रान्सलेटर काय करते, वापरकर्त्याच्या भाषेचे रूपांतरण संगणकाला समजेल अशा भाषेमध्ये रूपांतरण करते. संगणकाला कोणती भाषा समजते, मशीन लँग्वेज. आता मशीन लँग्वेज काय, मशीन लँग्वेज आहे शून्य आणि एकची भाषा, ज्याला बायनरी कोड सिस्टम असेही म्हणतात. ठीक आहे, या चार्टवरून तुम्हाला लक्षात येईल. बघा, बायनरी कोडिंग ही कम्प्युटरची काय आहे, ए बी सी डी आहे. म्हणजे आपण जेव्हा कॅपिटलमध्ये ए टाईप करतो तेव्हा कम्प्युटर त्याला कसा रीड करतो, बघा 100001 यालाच म्हणतात बायनरी कोड सिस्टम. म्हणजे आपण ए म्हटल्यावर कम्प्युटरला ए टाईप केलं हे लक्षात येत नाही, तेव्हा कम्प्युटर ए केव्हा म्हणेल त्याला, जेव्हा त्याच्यापर्यंत काय जाईल, हा कोड जाईल 100001. हा जेव्हा कोड कम्प्युटरला जाईल तेव्हा कम्प्युटर म्हणेल काय टाईप केलं आहे, ए टाईप केलं आहे. ओके, तसंच बीला काय जाईल, असा कोड जाईल, सीला असा कोड जाईल, असं ए पासून झेडपर्यंत इथे दिलेलं आहे बघा. आणि स्मॉल ए थोडंसं त्याचं कोड पुन्हा चेंज होईल या पद्धतीने. 1 2 3 4 8 बिटच्या कोडमध्येच जातो. महत्त्वाचं काय गोष्ट आहे बायनरी कोडिंग सिस्टमची, हा 8 बिटचा कोड आहे. 8 बिट म्हणजे काय बघा, इथे लेटर नंबर्स किती दिसतात, 1 2 3 असे 8, म्हणायला म्हणतात 8 बिट कोडिंग सिस्टम किंवा मशीन लँग्वेज. आता इथे फक्त ए पासून झेडपर्यंतच दिलेलं आहे कॅपिटलमध्ये, स्मॉल ए पासून स्मॉल झेडपर्यंत वेगळी कोडिंग सिस्टम आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 0 त्याची वेगळी कोडिंग सिस्टम आहे. तर हीच काय आहे मशीन लँग्वेज. आपण ए टाईप करतो पण लँग्वेज ट्रान्सलेटर त्याला कशामध्ये कन्वर्ट करतो, मशीन लँग्वेजमध्ये. लक्षात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे काय लक्षात आलं आहे तुम्हाला. आणि सिस्टम सॉफ्टवेअरचे 4 प्रकार पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. ऑपरेटिंग सिस्टम, ऑपरेटिंग सिस्टम काय करतं, कम्प्युटरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये समन्वय साधतं. आणि यूजर म्हणजे आपण आणि कम्प्युटरमध्ये इंटरफेस पुरवतो. इंटरफेस म्हणजे काय, हे बघा मी इथे स्टार्ट बटनवर क्लिक केलं, मग कॅल्क्युलेटर घेतलं, इथे क्लिक केलं. हे कशामुळे शक्य झालं, कारण हा इथे कोणता सॉफ्टवेअर बसलेला आहे, सिस्टम सॉफ्टवेअर, त्यामुळे मी कम्प्युटरशी संवाद साधू शकत आहे. आता मी इथे कम्प्युटरला सांगू शकतो आहे कॅल्क्युलेटर चालू करा किंवा वर्ड चालू करा. वर्ड हे काय, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. हे आपलं वर्ड 2013 हे का चालू होत आहे, कारण इथे सॉफ्टवेअर सिस्टम सॉफ्टवेअर मला मदत करतो आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर सुरू करायला. ओके, आणि काय करतो तो, ॲप्लिकेशन प्रोग्राम रन करतो. म्हणजे इथे पॉवर पॉईंटमध्ये मी दाखवलं आहे बघा. बघा सर्वात आधी कोण आहे, हार्डवेअर. हार्डवेअर म्हणजे काय, संगणकाचे सर्व भाग ज्यांना आपण पाहू शकतो आणि स्पर्श करू शकतो. हार्डवेअरमध्ये हार्ड डिस्कमध्ये काय टाकलं जातं, सिस्टम सॉफ्टवेअर, तेव्हा आपला कम्प्युटर खऱ्या अर्थाने काम करणं सुरू करू शकतो. सिस्टम सॉफ्टवेअर नसेल तर संगणक कामच करणार नाही, तो सुरूच होणार नाही. ठीक आहे, सिस्टम सॉफ्टवेअरचं इन्स्टॉलेशन झाल्यावर काय असतं, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर खऱ्या अर्थाने कोण करतो, यूजर. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचं एक्झाम्पल मी सांगितलं आहे तुम्हाला, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, हे सगळे काय आहे, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ते ॲक्च्युली आपण वापरणार. आणि या सगळ्यांच्या मागे कोण काम करत राहणार, सिस्टम सॉफ्टवेअर, आपलं संगणक व्यवस्थित सुरू राहण्यासाठी, आपलं काम व्यवस्थित सुरू राहण्यासाठी हा सिस्टम सॉफ्टवेअर बॅकग्राऊंडमध्ये सतत काम करत राहणार. ठीक आहे, हे बघा हे सगळे काय आहे, सिस्टम सॉफ्टवेअर. विंडोज XP होता आधी, त्यानंतर विंडोज विस्टा 7 8 आलं. आता आपल्याला माहिती आहे काय आलं आहे, विंडोज 7 नंतर 10 चा आपण वापर करतो आहे. अँड्रॉईड
तुम्ही हे चित्र तुमच्या मोबाईल मध्ये पाहिलं असेल. मोबाईल सुरू करण्यासाठी कोणतं सॉफ्टवेअर आहे? अँड्रॉइड. ॲपल आयफोन ऐकला त्या ॲपलच्या आयफोनमध्ये काय असतं? हे ऑपरेटिंग सिस्टम मॅकिनटॉश. लिनक्स हे अजून एक लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे. म्हणजे आपण जसं विंडोज वापरतोय तसं काही लोक काय वापरतात? लिनक्स वापरतात, मॅकिनटॉश ऑपरेटिंग सिस्टम वापरतात. मोबाईलसाठी आपण जनरली 90% लोक अँड्रॉइड वापरतो असं आहे. ठीक आहे. तर असं आहे ऑपरेटिंग सिस्टम. युटिलिटीज मी तुम्हाला सांगितलं, शॉर्टमध्ये काय लक्षात ठेवा? सुविधा देणारे प्रोग्राम. हे आपण पुढच्या भागामध्ये काय करू? याचा डिटेलमध्ये अभ्यास करू, म्हणजे युटिलिटीजचे प्रकार वगैरे सगळं आपण पाहू. डिवाइस ड्रायव्हर आपण शॉर्टमध्ये पाहिलं, उपकरण चालू करणारी यंत्रणा. एवढंच लक्षात ठेवा, डिवाइस ड्रायव्हरचा फक्त मराठीत अर्थ लक्षात ठेवा. डिवाइस म्हणजे उपकरण, ड्रायव्हर म्हणजे चालवणारी यंत्रणा. उपकरण चालवणारी यंत्रणा म्हणजे डिवाइस ड्रायव्हर्स. लँग्वेज ट्रान्सलेटर सोप्या भाषेत लक्षात ठेवा, लँग्वेज म्हणजे भाषा, ट्रान्सलेटर म्हणजे रूपांतरण. भाषांचे भाषांतरण करणारा म्हणजे लँग्वेज ट्रान्सलेटर. आता याच्यामध्ये मी सांगितलं भाषेचे भाषांतरण म्हणजे मराठीचे इंग्रजीत, इंग्रजीचे हिंदीत किंवा हिंदीचे उर्दूमध्ये असं नाही. मग काय? वापरकर्त्यांची भाषा संगणकाला समजेल अशा भाषेमध्ये रूपांतरण करण्याचे काम कोण करते? लँग्वेज ट्रान्सलेटर करते. ठीक आहे. आपण शॉर्टमध्ये पाहिले काय असतं नेमकं मशीन लँग्वेज, तर ही भाषा शून्य आणि एकची भाषा म्हणजे मशीन लँग्वेज. आता आपल्याला काय करायचं आहे? ऑपरेटिंग सिस्टम डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे, युटिलिटीजचे प्रकार पाहायचे आहे, आणि डिवाइस ड्रायव्हर याच्यामध्ये काय काम होतं नेमकं, डिवाइस ड्रायव्हर कसं काम करतं त्याचा एक भाग घ्यायचा आहे. तर पुढच्या पार्टमध्ये आपण काय करू? ऑपरेटिंग सिस्टम आपण शेवटच्या भागामध्ये घेऊ, युटिलिटीज आणि डिवाइस ड्रायव्हर हे आपण सिस्टम सॉफ्टवेअर पार्ट टू व्हिडिओमध्ये पाहू. आता हा आपला सिस्टम सॉफ्टवेअर पार्ट वन झाला. पुढच्या भागामध्ये आपण काय पाहू? युटिलिटीज आणि डिवाइस ड्रायव्हर सिस्टम सॉफ्टवेअर पार्ट टूमध्ये, आणि मग पार्ट थ्रीमध्ये ऑपरेटिंग सिस्टमचे प्रकार आणि लँग्वेज ट्रान्सलेटर पाहू. ठीक आहे. एवढं लक्षात आलेलं आहे? तर इथे आपण आता थांबूया.